एक मिनट मनवा, काय नाटक लावलंय तुम्ही? सांगितलं ना, आता मी माझ्या डोळ्यावरती पट्टी बांधणार आहे. म्हणजे हे तुम्ही सगळं ठरवून करताय? मी सोडणार नाही तुम्हाला. तुझं नंतर बघरे, आता आम्ही तुला सोडणार नाही. सगळा हिशोब चुकता करणार, तोही व्याजासकट. मनवा, तुझा गुन्हेगार तुझ्या समोर आहे. तुला जे करायचंय ते कर. आज पहिल्यांदाच हा अंकुश शिंदे कायदा हातात घेणार आहे. खरं तर मला असं वाटलं होतं की कायद्याने याला शिक्षा व्हावी, पण तू तर कायदा तुझ्या मर्जीने वापरायला लागलास, होत्याचं नव्हतं करायला लागलास, आणि म्हणूनच आता मी निसर्गाचा कायदा पाळायचं ठरवलंय. जशास तसे. त्यामुळे आज मी माझ्या डोळ्यांवरती पट्टी बांधणार आहे प्रतापराव. त्यामुळे माझ्या खाकीचा अपमान नाही होणार. म्हणजे ही घटना जरी माझ्या डोळ्यात देखत घडत असेल, तरी ती मला दिसणारच नाही. अंकुश, तू नक्की काय करणार आहेस माझं? सांगून कळणार नाही रे. मी डोळ्यावर पट्टी बांधली ना की प्रत्यक्ष कळेल तुला. म्हणजे तू डोळ्यावर पट्टी बांधून बाजूला उभा राहणार आणि ही मला मारणार? ही एका झापडीची पण नाहीये. हिचा काय टिकाव लागणार आहे माझ्या समोर? ती एकटी नाहीये प्रतापराव, तिचा बाप सुद्धा तिच्या सोबत आहे. बरं झालं काका तू आलास. होय अंकुश, रिमांड मध्ये गुन्हेगारांना मारून मारून हे हात ना लोखंडाचे झालेत, ते आता कामी येतील. आणि मी आता रिटायर पोलीस आहे, तेव्हा कायदा हातात घेतल्याचा आरोप माझ्यावर नाही लागणार. आणि हा जर आरोप लागलाच तर बाप म्हणून कायदा हातात घेतल्याचा आरोप लागेल आणि मला त्याची पर्वा नाहीये. नाही काका, आरोप होण्याचा प्रश्नच येत नाही. याला तुम्ही पाहिजे तेवढं चोपा, चांगलं बदडून काढा. ह्याचा आवाज आणि ही बातमी या पोलीस चौकीच्या बाहेर जाणार नाही ह्याची मी खात्री देतो. काय फालतू म्हणा लावलाय? मला आत्ताच्या आता माझ्या वकिलाशी बोलायचंय, मला बोलून द्या. सॉरी प्रतापराव, आज तुझी कोणती इच्छा पूर्ण होणार नाही, कारण आज इकडे फक्त मनवाची इच्छा पूर्ण होणार आहे. तिला जे वाटेल ते ती आज करू शकते. पण तू हे सगळं चुकीचं करतोयस तू. असं तुला वाटतंय? मी तर मनवाला न्याय मिळवून देतोय. आणि समजा तुला हा न्यायनिवाडा मान्य नसेल तर हो फरार. तसंही मी ड्युटीवर नाहीच आहे. पण मी आहे ना सर, माझ्यासमोर कैदी फरार होतोय म्हटल्यावर मी ऍक्शन घेऊ शकतो. म्हणजे? जाऊ दे ना क्रेश, तुला धक्का मारून पळाला किंवा पोलीस स्टेशन मधल्याच पोलिसांची बंदूक घेऊन ड्युटीवर हजर असलेल्या पोलिसाला भीती दाखवली किंवा एक दोन हवेत फायर केले असंही सांगितलंस तरी हरकत नाही. काय 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 बोलतोयस काय तू? हो, म्हणजे अजून गंभीर गुन्हा लागू शकतो ना तुझ्यावर. आणि मग क्रेश, तू सेल्फ डिफेन्स मध्ये काही करू शकतोस याच. पण हो, आधी कमरेखाली गोळी मारायला विसरू नकोस. म्हणजे तू कमरेखाली गोळी मार. बरं ठीक आहे, मग कमरेच्या वर मार. अरे काय, नको नको, डायरेक्ट डोक्यात घाल.